नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे हेमंत गोडसे, ठाकरे सेनेचे राजाभाऊ वाजे व अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होते. हेमंत गोडसे यांच्याबद्दलची नाराजी, उमेदवार देताना झालेला विलंब, भाजप कार्यकर्त्यांचा सावध पवित्रा, छगन भुजबळांची माघार, कांदा प्रश्नाचं नॅरेटिव्ह व शांतिगिरी महाराजांच्यामुळं मतविभाजन, यामुळं गोदाकाठचं वारं राजाभाऊंच्या बाजून वळल्याचं दिसतंय. काय आहे नाशिकचं गणित? मशाल पेटण्यासाठी कसं अनुकूल वातावरण झालंय याचा घेतलेला बोलबिंदासनी हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नाशिकवर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यासारख्या पक्षाचं प्रामुख्यानं वर्चस्व राहिलंय. भाजपचं सुद्धा या ठिकाणी चांगलं जाळं आहे. मागचे 2 टर्म खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवार देण्याचा भाजपचा प्लॅन होता, पण एकनाथ शिंदे नाशिकसाठी हटून बसले, त्यामुळे नाशिकचा घोळ मिटायला विलंब झाला. गोडसेंची उमेदवारी जाहीर होईपर्यंत ठाकरे सेनेच्या राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. वाजे हे सिन्नरचे माजी आमदार, मागच्या खेपेला अवघ्या 2000 त्यांचा पराभव झालेला होता. आता ग्रामीण पट्ट्यातल्या या शिवसैनिकाला रणांगणात पुन्हा उतरवण्यात आले. ग्रामीण उमेदवार म्हणून त्यांना विरोधकाकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झालाय, पण ग्रामीण व शहरी प्रश्नांची आपल्याला जाण आहे. मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलोय, त्यामुळे माझ्याशी बोलायला पुढे या. मी इंग्रजीत तुमच्याशी संवाद साधायला तयार आहे, असं आव्हानही वाजेंनी प्रतिस्पर्ध्या उमेदवाराला दिलाय. त्यातून वाजेंचं नेतृत्व आणखीन उजाळलंय. दादा गटाचे माणिकराव कुकाटे हे सिन्नरचे आमदार आहेत. ते हे निवडणुकीपासून काहीसे अंतर राखून राहिल्याचं चित्र आहे. त्यांना कन्व्हिन्स करण्यात दादांना यश मिळाल्याचं सांगण्यात येतं. मात्र कोकाटे यांचे कार्यकर्ते अजूनही वाजेंसाठी काम करताना दिसतात. त्यात वाजे निवडून आले तर विधानसभेला कोकाटेंची लाईन क्लिअर होऊ शकते, त्यामुळे कोकाटे गोडसेंकरिता फारसा जोर लावताना दिसत नाहीत. दुसरीकडे गोडसेंबद्दल प्रचंड नाराजी आहे, म्हणून गोडसेंच्या उमेदवारीवर भाजपचा सुरुवातीपासून आक्षेप होता, तरी पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे भाजपाची यंत्रणा त्यांच्याकरिता सर्व शक्तीनिशी मैदानात उतरलेली दिसत नाही. आमदार देवेनी फारांदे गोडसेंचे फारसे शक्य नाही. त्यांच्या मतदारसंघातून गोडसेंना फार मदत होण्याची चिन्हसुद्धा नाहीत. त्या शांतिगिरी महाराजांची उमेदवारी गोडसे यांच्याकरिता डोकेदुखी ठरते. शांतिगिरी महाराजांचे नाशिकसह जळगाव, संभाजीनगर, नगरपट्ट्यात मोठे अनुयायी आहेत. व्यसनमुक्ती चळवळीसाठी सुद्धा शांतिगिरी महाराजांनी काम केल्याचं सांगण्यात येतं. ते महाराज जितकी मतं घेतील तितका गोडसेंचा मार्ग खडतर होईल असं बोललं जातं. छगन भुजबळ हाही नाशिकातला एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणता येईल. भुजबळ यांना उमेदवारी देऊन ओबीसी मतं खेचण्याची इच्छा किंवा भाजपची एक स्ट्रॅटेजी होती, परंतु अखेर भुजबळांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीमुळे या पट्ट्यातला ओबीसी समाज दुखावलाय. भुजबळही नाराज आहेत. त्यांच्याकडून गोडसे यांना सहकार्य मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. भुजबळ यांनी मध्यंतरी शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे केलेले कौतुक बरंच काही सांगून जातं. नाशिक ही कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात कांदा हे महत्त्वाचं पीक मानलं जातं, परंतु निर्यातबंदीमुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या मध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर केंद्र सरकारनं निर्यातबंदी उठवली खरी, पण त्याला सुद्धा मर्यादा लावण्यात आल्या. तेवढं फार काही मोठा फायदा झाला नसल्याचं कृषी क्षेत्रातल्या मंडळींचं म्हणणं आहे. एकूणच शेतकरी बांधवांच्या मध्ये सरकारबद्दल तसेच विद्यमान खासदारांच्या बद्दल नाराजी पाहायला मिळते. ती गोडसेंना मार्ग ठरू शकते, तर वाजेंसाठी या साऱ्या गोष्टी अनुकूल ठरू शकतात. वंचित बहुजन आघाडीचे करण गायकवाड या ठिकाणी रिंगणात आहेत, परंतु गायकर यांच्या उमेदवाराने फार मतविभाजन होईल अशी परिस्थिती नाही. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेच्या करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. करंजकर यांचीही नाशिकात ताकद आहे. हे पाहता त्याचा फायदा गोडसेंना होण्याचा संभव आहे. नाशिकात महायुतीचे 5 आमदार आहेत, तर आघाडीचा 1 आमदार आहे. हे पाहता कागदावर तरी गोडसे यांचे पारडे जड म्हणता येईल, मात्र लोकसभेचे गणित ह्या खेपेला तरी त्यांच्या बाजूनं दिसत नाही. निष्क्रिय खासदाराबरोबरच गद्दारीचा त्यांच्यावर शिक्का बसलाय. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकरिता ताकद लावली, पण ग्राउंडवरची नाराजी दूर करणं एकनाथ शिंदे यांना शक्य झालेलं दिसत नाही. त्यात उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग नाशिक व परिसरात मोठ्या संख्येने, त्यामुळे नाशिकात वाजेंचाच डंका वाजणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. अर्थात नेमकं काय होणार हे निकालाच्या दिवशी म्हणजे 4 जूनला आपल्याला कळणारच आहे. तो पण आपण आमचा व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.